संत जगनाळे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर श्रद्धानंद पेठ येथील वेल्डर व्यवसायाची प्रशिक्षणार्थी सानिया शेखर धनविजय हिची टाटा आय आय एस स्किल सेंटरमध्ये रोबोटिक वेल्डिंग कोर्ससाठी निवड झाली आणि तिचं प्लेसमेंटसुद्धा नामांकित कंपनीत झाली. जाणून घेऊया तिच्याच शब्दात तिची यशोगाथा. तर अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल. नमस्कार, माझे नाव सानिया शेखर धनविजय आहे. मी आय टी आय नागपूर गव्हर्नमेंटमधून शिकले आहे. माझं ॲडमिशन 22 ते 23 वेल्डर ट्रेडमध्ये झालं. त्याच्यामध्ये आम्हाला खूप सारे प्रोसेस शिकवली, गॅस वेल्डिंग, गॅस कटिंग आणि आर्क वेल्डिंग. आमच्यापाशी सिम्युलेटर होतं. सिम्युलेटरमध्ये आम्ही वेल्डिंग होत नव्हती पण आम्ही इमॅजिन करत होतो. याच्यामध्ये आम्हाला डिसिप्लिन, शिस्त, कसं इन्फेक्शन्स वगैरे राहायचं, तर कसं क्लिनिंग वगैरे ठेवायची, क्लीननेस, सेफ्टी शिकवली आम्हाला. त्याच्यानंतर माझी आय टी आय कम्प्लीट झाली 2023. त्याच्यानंतर मी 2024 टाटा आय एसमध्ये ॲडमिशन केलं. त्याच्यामध्ये प्रोसेस अशी होती की आधी आपल्याला फॉर्म भरायचं होतं. त्या फॉर्मवर आपली एक्झाम व्हायची. एक्झाममध्ये 600 मुलांपैकी 12 मुलं सिलेक्ट झाले. त्याच्यामध्ये मी एक मुलगी होती, बाकी सर्व मुलं 12 मुलांपैकी मी एक मुलगी होती. त्याच्यामध्ये आम्हाला शिकवलं, आधी तर क्लासेस झाले, 3 महिन्याचे क्लासेस होते. 3 महिन्या क्लासेसमध्ये रोबोटिक वेल्डिंग, टीक मीक, FCAW अँड गॅस कटिंग, इतकं प्रोसेस शिकवलं आम्हाला. त्याच्यानंतर ॲडव्हान्स आम्हाला शिकवलं, कम्युनिकेशन कसं करायचं, कसं करायचं, कोणी आलं त्यांच्यासोबत बोलायचं कसं, गेस्ट लेक्चर होते, इंडस्ट्रियल व्हिजिट होती आमची. आणि त्याच्यानंतर आमचं टाटा आय एस कम्प्लीट झाल्यानंतर आम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी आल्यानंतर माझं सिलेक्शन राजकोट गुजरातमध्ये झालं आहे. आणि मी तिथे जॉईन करणार आहे. थँक्यू सर.